वर्षपूर्ती झाली आहे. मीरा भाईंदरच्या समस्त नागरिकांतर्फे सुराज्यकारी सरकारचं यशस्वी वर्षाभिनंदन. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा शासन निर्णय सप्टेंबर 2019 मध्ये झाला. 13 पोलीस ठाण्यांपासून सुरू झालेल्या या आयुक्तालयामध्ये आज एकूण 17 पोलीस ठाणे असून त्यापैकी माणिकपूर हे एक महत्त्वपूर्ण पोलीस ठाणे आहे. तत्कालीन ठाणे पोलीस दलाचा भाग असणारे माणिकपूर पोलीस ठाणे, नंतर पालघर जिल्हा पोलीस दल व आज मीरा भाईंदर वसई आयुक्तालयामध्ये समाविष्ट आहे. सुरुवातीच्या काळात वसई विरार शहरांमध्ये वसई व विरार अशी दोनच पोलीस ठाणे कार्यान्वित होती. माणिकपूर पोलीस ठाण्याची स्थापना वसई पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन 28 जानेवारी 1992 रोजी झाली. सध्याचे वालीव व नायगाव पोलीस ठाण्याची मिळून माणिकपूर पोलीस ठाण्याची हद्द होती. 1992 पासून भाडे तत्वावर खासगी इमारतीमध्ये कार्यरत असणारे माणिकपूर पोलीस ठाणे आज स्वमालकीच्या सुसज्ज दिमागदार इमारतीमध्ये स्थलांतरित होत आहे. नवीन इमारतीचे स्थान हे पोलीस ठाण्याच्या भौगोलिक रचनेनुसार अत्यंत सुयोग्य अशा मध्यवर्ती ठिकाणी आहे. या नवीन वास्तूचे एकूण बांधकाम क्षेत्र 3,055 स्क्वेअर फूट असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीची उभारणी केली आहे. या इमारतीच्या उभारणीकरता 89,50,000 इतका शासकीय निधी उपलब्ध करून देण्यात आला. 23 सप्टेंबर 2021 सदर बांधकाम सुरू करण्यात आलं. नंतर या कामात वेग आणून एप्रिल 2023 सदर इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले व त्यानंतर फर्निशिंगची कामे पूर्ण करण्यात आली. पोलीस ठाण्याची इमारत ही अंबाडी चौक येथे मध्यवर्ती ठिकाणी असून वसई रेल्वे स्टेशन, बस डेपो, सराफ बाजारपेठ वसईची मुख्य बाजारपेठ नजीक असल्याने पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने व जनतेच्या सुरक्षेच्या व सोयीच्या दृष्टीने उपयुक्त ठिकाणी आहे. या नवीन इमारतीमध्ये अधिकारी कक्ष, महिलांकरता स्वतंत्र महिला कक्ष, अभ्यांगतांकरिता कक्ष, मुद्देमाल कक्ष, CCTNS कक्ष अशा विविध विभागांची सुयोग्य रचना करण्यात आली आहे. माणिकपूर पोलीस स्टेशन हे जनतेच्या सेवेकरिता सज्ज असून सदराक्षणाय खलनिग्रहनाय हेच मुख्य ध्येय असणार आहे. माझं मीरा भाईंदर. आपलं शहर बदलतंय. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रगतीच्या वाटेवर जनतेचं मन जपत रचला जातोय क्रांतीचा नवा इतिहास. समाजकारणाची गुंफण घालत शहराचं नंदनवन होतंय. माझं शहर बदलतंय. माझं मीरा भाईंदर घडतंय. शहर उभं राहतंय विचार, तत्व, प्रांत, धर्म याची मोट बांधून. शहर उभं राहतंय नगर रचना समृद्ध करत सौंदर्याचा साथ चढवून. सगळ्यांना आधार देत लहान थोरांना सोबत घेऊन असंख्य हातांनी माझं शहर जोडलं जातंय.
शहर उभं राहतंय विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वप्नपूर्तीच्या वाटेवर। शहर सज्ज होतंय प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी। शहर सज्ज होतंय कले कलेनं कलेला व्यासपीठ देण्यासाठी, संस्कृतीचं समृद्ध गाणं गाण्यासाठी। खेळाखेळातून आकाशाला गवसणी घालण्यासाठी, अस्मितेचा झेंडा अटके पार लावण्यासाठी। शहर सज्ज होतंय विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर संस्कृतीच्या वाटेवर। शहर आकार घेतंय वसुंधरेच्या कुशीत, इथल्या मातीच्या कणाकणात। शहर आकार घेतंय महामानवांच्या विचारातून, विचारांच्या प्रेरणेतून। शहर आकार घेतंय विकासाच्या नवकल्पनेतून। निरोगी स्वस्थ समाज घडवण्यासाठी मनामनातून साथ घालतंय माणसाला माणसाशी जोडण्यासाठी, जोडलेल्या माणसांच्या आनंदासाठी। गौरवशाली इतिहासाची गुढी उभारण्यासाठी माझं शहर आकार घेतंय साकारून विकासाचा इंद्रधनू। विकासाच्या रंगात माझं शहर रंगतंय, माझं शहर बदलतंय, माझं मीरा भाईंदर घडतंय, माझं मीरा भाईंदर माझा आत्मा। माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, श्री देवेंद्र फडणवीसजी आणि मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री दिलीप भोले यांच्या माध्यमातून हे विकास प्रकल्प तयार होत आहेत, मी त्यांचा शतशः आभारी आहे। धन्यवाद। वचनपूर्ती ते विकास पर्व, प्रत्येक पाऊल ध्येयपूर्तीकडे। विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आज ज्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय, त्या सगळ्या मान्यवरांना मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सन्माननीय दिलीप ढोलेजी मंचावर घेऊन येतील। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात बालयोगी श्री सदानंद महाराज यांचं, मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेबांचं, आमदार सन्माननीय श्री प्रताप सरनाईक, आमदार श्रीमती गीता जैन, आमदार सन्माननीय श्री भरत शेठ गुगावले, तसेच जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे, पोलीस आयुक्त सन्माननीय श्री मधुकर पांडे, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रवी व्यास। मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की आधी आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून। तसेच सर्व मनपा अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मनपाच्या आर्किटेक्ट श्रीमती मुग्धा पत्की, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त जयंत वजबळे, आपणा सगळ्यांना विनंती की आपण कृपया मंचावर यायचं आहे।
सभागती परीक्षा सरनाईक, सन्माननीय पूर्वेश सरनाईक, आपल्याला ही विनंती आपणही मंचावर यायचं आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी हर हर. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. जो बूंद को भी मोती बना दे उसे सीप कहते हैं, जो तन से नहीं बल्कि मन से हो उसे समीप कहते हैं, और जो कण कण में प्रकाश फैला दे उसे दीप कहते हैं. या दिव्याप्रमाणे सगळ्यांचं आयुष्य प्रकाशमान व्हावं हीच आपण प्रार्थना करूयात. दीप प्रज्वलन संपन्न झाल्यानंतर सगळ्या मान्यवरांना मी विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. शरद नाणेगावकरजी आपल्याला सुद्धा विनंती, आपणही कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय श्री शिरवळकरजी आपणही कृपया व्यासपीठावर यावं. दीप प्रज्वलन संपन्न झालेलं आहे, आपण जोरदार टाळ्या वाजवून नक्कीच कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे असं जाहीर करायला काहीच हरकत नाही. या प्रसंगी आजचे आपले प्रमुख अतिथी बालयोगी श्री सदानंद महाराज सुद्धा उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की आपणही कृपया व्यासपीठावर यावं. बालयोगी श्री सदानंद महाराजांना सुद्धा व्यासपीठावर घेऊन यावं. यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सन्माननीय श्री दिलीप ठोले यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांचं स्वागत करावं. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह देऊन उपस्थित सगळ्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होणार आहे. तरी आपण बालयोगी श्री सदानंद महाराजांची प्रतीक्षा. आपण स्वागत समारंभ संपन्न करण्या अगोदर एक साल बेमिसाल या संकल्पने अंतर्गत याच नावानं एका वर्षभरामध्ये सुद्धा किती कामं होऊ शकतात हे दाखविण्यासाठी सगळ्या मीरा भाईंदर महानगरपालिकेत असलेल्या सगळ्या नागरिकांना निमंत्रित करून प्रताप सरनाईक साहेबांनी एक गाणं बनवलेलं आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या गाण्याचा जो म्युझिक व्हिडिओ आहे तो लॉन्च करावा आणि ते गाणं इथं प्रसारित करण्यात यावं. आशीर्वाद शिवछत्रपतींचे, एक वर्ष सुराज्याचे. समृद्धीचे परवाने, राज्य हे सुराज्य झाले. समृद्धीचे पर्व आले, राज्य हे सुराज्य झाले. शिंदे आणि फडणवीसांच्या कष्टांचे पाचीज झाले. देश पाहतो आहे डबल इंजिनची कमाल, देश पाहतो आहे डबल इंजिनची कमाल. एक साल बेमिसाल, एक साल बेमिसाल, एक साल बेमिसाल, एक साल बेमिसाल.
शेतकऱ्यांना भरपाई भरघोस मिळते आता रुपयात एका पीक विमा तत्काळ मान्यता 50% सवलत एसटी प्रवासी महिलांकरिता 12 कोटी जनतेला मोफत विमा मिळता आनंदी झाला शेतकरी कष्टकरी निहमा आनंदी झाला शेतकरी कष्टकरी निहमा एक साल बेमिसाल एक साल बेमिसाल एक साल बेमिसाल एक साल बेमिसाल पदभरती आणि कर्ज मंजुरी रोजगारा करिता महाराष्ट्र राज्य ही पसंत पहिली गुंतवणुकी करिता हो शिवडी नावा सेवा से तू अभिमानाची गाथा समृद्धी महामार्ग हा तर प्रकल्प क्रांती करता छत्रपतींचे सुराज तुम्ही साकार करा हो छत्रपतींचे सुराज तुम्ही साकार कराल एक साल या नवीन गाण्याचं लॉन्चिंग आज मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि यानंतर मी आयुक्त सन्माननीय श्री दिलीप ढोले साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम बालयोगी श्री सदानंद महाराज यांचं स्वागत आणि सत्कार करावा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावा अशी आयुक्तांची इच्छा आहे जोरदार टाळ्या वाजवूयात आपण बालयोगी श्री सदानंद महाराज यांचं स्वागत आणि सत्कार माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे यानंतर आयुक्त सन्माननीय दिलीप ढोले आपल्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करतील माननीय श्री दिलीप ढोले यांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होतो या प्रसंगी खासदार सन्माननीय राजेंद्र गावित साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत दिलीप ढोले आपल्या शुभ हस्ते खासदार साहेबांचं देखील स्वागत करतील खासदार सन्माननीय राजेंद्र गावित साहेब यांचं स्वागत करतील आयुक्त सन्माननीय दिलीप ढोले यानंतर दिलीपजी ढोले यांच्या शुभ हस्ते आमदार सन्माननीय प्रतापजी सरनाईक यांचं स्वागत आमदार सन्माननीय भरत शेठ गोगावले यांचं स्वागत दिलीप ढोले साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होईल शिवसेनेचे गटनेते आणि आमदार सन्माननीय भरत शेठ गोगावले यानंतर प्रतापजी सरनाईक यांचं स्वागत दिलीपजी ढोले करतील ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये इतकी विकास कामं होत आहेत अशा आमदार साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात आणि या सगळ्या कामांसाठी ज्यांचा नेहमी पाठिंबा लाभलेला आहे अशा आमदार श्रीमती गीता जैन यांचं देखील स्वागत आणि सत्कार आयुक्त सन्माननीय दिलीपजी ढोले आपल्या शुभ हस्ते करतील
यानंतर मी अतिरिक्त आयुक्त श्री अनिकेत मानोरकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ठाण्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय श्री अशोकजी शिंगारे यांचं स्वागत करावं. यानंतर पोलीस आयुक्त सन्माननीय श्री मधुकर पांडेय यांचं स्वागत आणि सत्कार श्री अनिकेत मानोरकर अतिरिक्त आयुक्त करतील. यानंतर श्री संभाजी पानपट्टे अतिरिक्त आयुक्त, मी आपल्याला विनंती करतो की आपण उपस्थित पाहुणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर यांचं स्वागत आणि सत्कार करावा. त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस आयुक्त सन्माननीय श्री श्रीकांतजी पाठक यांचं देखील स्वागत आणि सत्कार श्री संभाजी पानपट्टे साहेब करतील. तसेच पोलीस उपायुक्त सन्माननीय श्री जयंत बजबळेजी यांचं देखील स्वागत आणि सत्कार संभाजी पानपट्टे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री रवी व्यास यांचं देखील स्वागत आणि सत्कार श्री संभाजी पानपट्टे आपल्या शुभ हस्ते करतील. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आर्किटेक्ट अर्थात वास्तुविशारद श्रीमती मुग्धा पत्की यांचं देखील स्वागत आणि सत्कार श्री संभाजी पानपट्टे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. यानंतर इथं जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण सर्व विकास कामं ज्या आर्किटेक्ट यांच्या संकल्पनेतून साकारली जात आहेत त्या आर्किटेक्ट श्रीमती मुग्धा पत्की मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी काम करतात आणि त्यांचाही सत्कार इथं संपन्न होतोय. यानंतर उपस्थित मान्यवरांचं स्वागत आमदार सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वतीनं होईल. सर्वप्रथम बालयोगी श्री सदानंद महाराज यांचं स्वागत प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वतीनं करण्यात येईल. आकर्षक सन्मानचिन्ह शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन बालयोगी श्री सदानंद महाराज यांचं स्वागत आमदार सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. आपण जोरदार टाळ्या नक्कीच वाजवू शकता. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आपले सगळ्यांचे लाडके माननीय मुख्यमंत्री साहेब नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करतील माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब आणि पूर्वेश प्रताप सरनाईक. एक साल बेमिसाल हे केवळ गाणंच नाही तर त्याची आठवण या सन्मानचिन्हाच्या माध्यमातूनही प्रत्येकाच्या मनात रुजावी या उद्देशानं प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे सन्मानचिन्ह बनवण्यात आलेलं आहे. त्यानंतर गीता जैन मॅम यांच्या शुभ हस्ते उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होईल.
आमदार सन्माननीय भरत शेठ गोगावले यांचं देखील स्वागत गीता जैन मॅम यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आणि यानंतर आपण पुढच्या सत्कारांकडे जरूर वळणार आहोत, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट इथं करायची आहे. आणि त्याप्रसंगी पूर्वेश सरनाईकजी मंचावर उपस्थित आहेत आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही काही मान्यवरांना मंचावर बोलावू इच्छितो. GM चे चेअरमन सन्माननीय रमेशजी जैन आणि डिरेक्टर सन्माननीय कुमार पालजी बांडा यांना मी जोरदार टाळ्यांच्या गजरात मंचावर येण्याची विनंती करतो. आपण म्हणाल का, तर त्याचं उत्तर आता त्वरित मिळणार आहे. आजवर मीरा रोडमध्ये किंवा मीरा भाईंदरमध्ये भव्य दिव्य दांडियाचं आयोजन कधी करण्यात आलेलं नव्हतं आणि ते पहिल्यांदा ह्यावर्षी GM प्रेझेंट प्रीती पिंकी यांच्या समवेत नवरात्रीचं आयोजन 2023 साली होणार आहे आणि ते GM यांच्या वतीनं प्रायोजित आहे. तर आपण जोरदार टाळ्याने रमेशजी जैन, कुमार पालजी बांडा आणि सुप्रसिद्ध गायिका प्रीती पिंकी यांचंही मंचावर स्वागत करूयात. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते या लोगोचं अनावरण करावं. आपण सगळेजण यावर्षी 2023 साली मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रात नवरात्रीचा आनंद लुटू शकता. प्रीती पिंके समवेत GM प्रेझेंट्स नवरात्री महोत्सव 2023 मोठ्या थाटावाटात संपन्न होणार आहे. आणि यानंतर पोलीस आयुक्त सन्माननीय श्री मधुकर पांडेजी यांच्या वतीनं सुद्धा उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होणार आहे. उपस्थित सगळ्या कलावंतांचं आणि GM मॉड्युलरच्या मान्यवरांचं आम्ही खूप खूप आभार मानतो. आपण या कार्यक्रमासाठी सहभागी झालात, धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर मधुकर पांडेजी यांच्या वतीनं उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होईल. माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत पोलीस आयुक्त सन्माननीय श्री मधुकर पांडेजी करतायत. आणि यानंतर एक आसन बाबांनी खास माननीय मुख्यमंत्री साहेबांसाठी आणलेलं आहे, तर मी बाबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते माननीय मुख्यमंत्री साहेबांना ते आसन प्रदान करावं. बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक आसन भेट म्हणून देण्यात येत आहे. धन्यवाद. सगळे सत्कार आटोपलेले आहेत. मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की आपण कृपया स्थानाबंद व्हावं. आणि यानंतर प्रमुख कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा आज इथं संपन्न होतोय माननीय मुख्यमंत्री साहेब आणि बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या उपस्थितीत. याप्रसंगी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक देण्यासाठी मी माननीय आयुक्त श्री दिलीपजी ढोले यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक द्यावं. सर्वांना नमस्कार. आज मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकास कामाचं लोकार्पण तसेच भूमिपूजन समारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब
त्याचप्रमाणे बालयोगी सदानंद महाराज, सन्मान्य खासदार राजेंद्र गावित साहेब, सन्मान्य आमदार भरत शेठ गोगोले साहेब, त्याचप्रमाणे आपले स्थानिक लोकसम्राट स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेब, त्याचप्रमाणे सन्मान्य आमदार जैन मॅडम, आपल्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे साहेब, त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त मधुकर पांडे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सन्मान्य नगरसेवक माजी नगरसेवक सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे रवी व्यास भारतीय जनता पार्टीचे मीरा भाईंदरचे जिल्हाध्यक्ष, राजू भोईर जिल्हा प्रमुख शिवसेना मीरा भाईंदर, उपस्थित महापालिकेचे सर्व अधिकारी सर्व पक्षांचे पदाधिकारी, तसेच पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाने आपल्याला वेगवेगळ्या विकास कामासाठी भरभरून निधी दिल्यामुळे आपण वेगवेगळे कार्यक्रम आणि भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळे वेगवेगळे नेहमीच ठेवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज मीरा भाईंदर शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजनासाठी राज्य सरकारकडून आणि मीरा भाईंदरचे मिळून 884 कोटी रुपये, त्याचप्रमाणे गेले 20-25 वर्षापासून मीरा भाईंदर महापालिकेच्या क्षेत्रात पाण्याची टंचाई होती, तर 2055 मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला जवळपास 516 कोटी रुपये दिल्यामुळे पुढील 30 वर्षासाठीचे मीरा भाईंदर शहराची पाण्याची टंचाई कायम संपुष्टात आलेली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्याचप्रमाणे मीरा भाईंदर शहरातील भुयारी गटार योजनेचा टप्पा क्रमांक 2 या योजनेसाठी जवळपास 175 कोटी रुपये राज्य शासनाकडून सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे नगरविकास विभागाकडील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेतील विविध कामासाठी देखील निधी दिलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सद्गुरू सदानंद महाराजांच्या सभागृहाचं भूमिपूजन, त्याचप्रमाणे सायन्स पार्क आणि अनाथांची माई म्हणून परिचित असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने देखील आपण या ठिकाणी पुढील भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नगरसेवक ज्यांचा कोरोनात मृत्यू झाला हरिश्चंद्र आमगावकर यांच्या नावाने देखील जिम्नॅस्टिक सेंटरचं आज आपण भूमिपूजन केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे असे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा करत असतानाच आपण खूप दिवसापासून मीरा भाईंदर शहरामध्ये LED दिवे लावण्यासाठी देखील मुख्यमंत्री मोदींना विनंती केली होती, ते पण फाईल आपण गेल्याच महिन्यात CM सरांनी आपल्याला परवानगी दिल्यामुळं शहरातील विजेची बचत होईल आणि शहरात अजून चांगल्या प्रकारचा लाईटचा उजेड पडण्यामुळं आपल्याला बऱ्याच प्रमाणात चेन स्नॅचिंग असेल इतर अडचणी असतील त्याही दूर होतील. त्याचप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये इंद्रलोकमध्ये आरक्षण क्रमांक 115 शाळेच्या इमारतीचे देखील आज आपण भूमिपूजन करत आहोत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 6 प्रभाग कार्यालय त्यांचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इमारतीचं लोकार्पण देखील माननीय मुख्यमंत्री मोदी आणि मान्यवरांच्या हस्ते आपण आज करत आहोत. त्याचप्रमाणे भाईंदर रेल्वे स्टेशन पश्चिमेला जवळपास 14.30 कोटी रुपये खर्च करून त्याचं आपण ब्युटिफिकेशन सौंदर्यीकरण देखील आज त्याचा लोकार्पण सोहळा CM सरांच्या हस्ते आपण करत आहोत. त्याचप्रमाणे किल्ले घोडबंदर प्रवेशद्वार जवळपास आपण 43 लक्ष खर्चून अतिशय ऐतिहासिक असं प्रवेशद्वाराची निर्मिती केलेली आहे, त्याचा देखील लोकार्पण सोहळा आज सन्मान्य मुख्यमंत्री मोदींच्या आणि मान्यवरांच्या हस्ते होत आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या हवेची गुणवत्ता सुधारणा निधीमधून देखील आपल्याला 42 कोटी रुपये प्राप्त झालेत, त्यामधून आपण इलेक्ट्रिक बसची देखील खरेदी करत आहोत आणि येत्या 1-1.5 महिन्याभरात 57 बसेस इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेच्या बसच्या ताब्यात सादर होत आहेत. हे देखील कामाचा आज आपल्या या ठिकाणी आपण भूमिपूजन आणि उद्घाटनात घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री मोदींनी पाठीमागे सूचना केली होती, मीरा भाईंदर क्षेत्रात जेवढी पोलीस स्टेशन असतील त्या सर्वांना कन्स्ट्रक्शन TDR अथवा वेगवेगळ्या योजनेत बसवून अद्ययावत प्रकारचे मीरा भाईंदर क्षेत्रातील पोलीस स्टेशनची निर्मिती करावी. सर, ते आपल्याला सांगू इच्छितो, ते देखील काम मीरा भाईंदर महापालिकेने सुरू केलेलं आहे. CRZ किंवा मँग्रोव्ह ज्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर होताच नक्कीच त्याबाबत देखील मीरा भाईंदर महापालिका कारवाई करेल.
महापालिकेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नियमित पाणीपुरवठा असेल, चांगले रस्ते असतील, पर्यावरण संवर्धन, धूळ नियंत्रण मशीन असेल, एसटीबी, बीच क्लिनिंग, क्रीडा विकास, त्याचप्रमाणे धार्मिक व सांस्कृतिक विकास याचाच एक भाग म्हणून विविध समाज मंदिराचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होत आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने अशा वेगवेगळ्या समाज मंदिराचं भूमिपूजन करण्याचं ठरवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी सिटी सर्व्हिलन्समध्ये जवळपास 175 कोटी रुपयाचा आपण DPR केलेला आहे. शहरात सर्वत्र आपण सर्व्हिलन्स कॅमेरे बसवत आहोत. आत्तापर्यंत जवळपास मीरा भाईंदर महानगरपालिकेने 800 कॅमेरे देखील बसवलेले आहेत. त्या ठिकाणी कंट्रोल रूम केलेला आहे. सन्मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या हस्ते 22 एप्रिल रोजी या कंट्रोल रूमचं उद्घाटन देखील झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्लस्टर. सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाने गेले 15-20 वर्ष वेगवेगळ्या टप्प्यावर संघर्ष केल्यानंतर हा एक सर्वसामान्याला आपल्या हक्काचं घर मिळण्यासाठी एक त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्याचाच एक सुरुवात आशिया खंडातली पहिला क्लस्टर योजना म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे ठाण्यात सुरू केलेला आहे. त्याच धर्तीवर मीरा भाईंदर महापालिकेने देखील पावलं उचलून जवळपास 24 क्लस्टर आम्ही नोटिफिकेशन करून अंतिम टप्प्यात आणलेले आहेत आणि पावसाळा संपल्यानंतर त्यातले 6-7 क्लस्टरचं काम देखील येत्या नोव्हेंबरपर्यंत सुरू होईल अशी मी आपणास माहिती देऊ इच्छितो. यामधून जवळपास 1.5 लाख जे गरीब कुटुंब असतील त्यांना हक्काचं मोफत घर देखील आपल्याकडून या क्लस्टर योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचा फायदा गरीब लोकांना, मध्यमवर्गीय लोकांना नक्कीच होणार आहे. सर, आपण वेळोवेळी सूचना दिल्यामुळे मेट्रोच्या कामाला देखील वेग आहे आणि वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका होण्यासाठी नेहमीच आम्ही मेट्रोच्या लोकांच्या संपर्कात MMRDC संपर्कात राहत असतो. त्यामुळे देखील शहराला थोडं रिलॅक्सेशन मिळते, सूट मिळते आहे आणि लोकांची वाहतूक कोंडीतून सुटका देखील होत आहे. वैद्यकीय सुविधांचा विकास, या देखील वेगवेगळे आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र आहेत, आरोग्यवर्धनी केंद्र आहेत, रुग्णालय आहेत, अशामुळं येथील वैद्यकीय सेवा देखील अद्ययावत आहे. पशुसंवर्धन या विभाग देखील अतिशय चांगलं काम करतो. यासाठी आपल्याला गेल्याच 8-10 दिवसापूर्वी आनंद महेंद्रा साहेबांनीसुद्धा ट्विट करून मीरा भाईंदर महानगरपालिकेचं जे व्हेटनरी पशुसंवर्धन विभाग आहे पशुपक्ष्यांसाठी काम करतो, कुत्री मांजरी पशु पक्षी वेगवेगळ्यासाठी काम करतो, त्यासाठी सन्मान्य मेनका गांधी मॅडमने देखील अप्रिशिएट केलेलं आहे. आणि वेळोवेळी आपल्याकडून निधी मिळण्यासाठी सन्मान्य आमदार महोदय, सन्मान्य आमदार सरनाईक साहेब, सन्मान्य आमदार जैन मॅडम प्रयत्न करत असतात. त्यांच्याकडून निधी प्राप्त होतात, या ठिकाणी कामं सुरू होतात. बऱ्याचदा सरकारी GR इथं पोचण्यापूर्वी सरनाईक साहेब व्हॉट्सअपवरून इमिजिएट टाकतात आणि पाठपुरा जोरात सुरू होतो. त्यामुळे देखील या ठिकाणची कामं चांगल्या प्रकारे होण्यासाठी नक्कीच उपयोग झालेला आहे. आपण जो आपण व्हिडिओ पाहला त्यात जवळपास सर्वच कामाचा अंतर्भूत केलेला आहे. एकच मागणी करतो आणि मी माझं भाषण थांबवतो. शहर सौंदर्यीकरणासाठी सर आपण एक निधी द्यावा. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल एरियाचं देखील क्लस्टर विकसित करता येईल का? कारण या शहरातील स्टेनलेस स्टील इंडस्ट्री खूप चांगली आहे. या शहरातून स्टेनलेस स्टील आशिया, युरोप, वेगवेगळ्या खंडात एक्सपोर्ट होतं, ज्यामुळे फॉरेन करन्सी आपल्या देशाला आणि राज्याला मिळते. त्यामुळे स्टील इंडस्ट्रीचं एक क्लस्टरमध्ये करावं. आणि वाहतूक समस्या आणि जागेची अडचण, यामुळे भुयारी वाहनतळ बांधता येईल का? यासाठी देखील आपल्याकडून निधी प्राप्त झाल्यास मीरा भाईंदरमधील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. मी एवढंच या प्रसंगी बोलतो. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय खासदार साहेब, माननीय आमदार महोदय, सर्वच मान्यवर या ठिकाणी आलात आणि मीरा भाईंदर महापालिकेला वेगवेगळे लोकार्पण सोहळा असेल, भूमिपूजन असेल, यासाठी आपण या ठिकाणी हजर राहून उपकृत केले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ऐकतो साहेब. पुढच्या मनोगताकडे वळण्या अगोदर माननीय पोलीस आयुक्त सन्माननीय श्री मधुकर पांडेजी हे बोलणार आहेत, आपण त्यांना सुद्धा पुढे बोलावूया. माणिकपूर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्याकरिता आवर्जून उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब,
इतर सर्व मान्यवर अतिथि व कार्यक्रम आलेल्या सर्व उपस्थित नागरिक आपले स्वागत आहे। ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्याकरिता महानगरपालिका क्षेत्र मिळवून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्याचा शासन निर्णय सप्टेंबर 2019 निर्गमित झाला। पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवेळी 13 पोलीस ठाणे कार्यरत होती, सध्या 17 आहेत आणि एकूण 3 लवकरच स्थापित होणार आहे। पोलीस आयुक्तालयामध्ये कामकाज हे नव्याने सुरू झाले असून अद्याप अनेक आव्हाने समोर आहेत। इमारती, स्वतंत्र मुख्यालय, वाहनांची संख्या व मनुष्यबळाची कमतरता अशी आव्हाने आहेत। ठाणे व पालघर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मंडळ याचेकडून नुकत्याच प्राप्त निधीतून काही नवीन वाहने खरेदी केली आहेत। ठाण्याचे जिल्हाधिकारी हजर आहेत आणि आपला त्याबाबत धन्यवाद। यावर्षी देखील आम्ही जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी प्राप्तीकरिता प्रयत्नशील आहोत। आयुक्तालयामध्ये मनुष्यबळ अद्याप कमी आहे आणि तोच कारण आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई सोडून इतर राज्यामध्ये सर्वात मोठी भरती यावर्षी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयात झाली आहे। सुमारे 1000 कर्मचारी, पोलीस कर्मचारी 972 एक्झॅक्टली पोलीस शिपाई राज्याच्या विविध ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत व त्यांच्या मार्च 2024 ते आयुक्तालयात हजर होतील, तेव्हा आपले मनुष्यबळ कमतरताची जी समस्या आहे ती थोडी सुटेल। पोलीस आयुक्तालयाची स्वतःची नवीन इमारत बांधण्याकरिता 11,000 स्क्वेअर मीटर जागा मंजूर झाली असून शासनाकडून प्राप्त निधीद्वारे महानगरपालिकेच्या सहकार्याने आता जागा अधिग्रहणची करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यापैकी 7,425 स्क्वेअर मीटर जागा ऑलरेडी अधिग्रहित झालेली आहे आणि पुढील कारवाई याबाबत सुरू आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय जरी नवीन असले तरी अनेक बाबीमध्ये आमची उत्कृष्ट कामगिरी झालेली आहे, त्यामध्ये 1-2 गोष्ट इथे आवर्जून नमूद करावा असे वाटतो आपल्याला। नंबर 1, डायल 112 प्रणालीमध्ये आयुक्तालयाचा प्रतिसाद सुमारे 3 मिनिट आहे आणि जे महाराष्ट्रात सर्वात कमी आहे। हा मागील 1 वर्षापासून आज पावेतो महाराष्ट्रात अव्वल स्थानावर आहे। गुन्हे उघडकीस आणण्याचे व दोषसिद्धीचे वाढ होण्याकरिता आयुक्तालयाने विशेष प्रयत्न केले आहेत। त्या अनुषंगाने सन 2015 निर्गमित केलेल्या 14 शासन निर्णयाच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे। प्रत्येक पोलीस ठाण्यात आम्ही एक आयुक्तालयामध्ये महिलांच्या सुरक्षतेकरिता एक नाविन्यपूर्ण योजना सुरू केलेली आहे, त्याला आम्ही म्हणतो पुनर्धैर्य योजना। या योजनेमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी महिला अधिकाऱ्यांमार्फत पोलीस ठाण्यात महिलाविषयी दाखल जुने गुन्हे व तक्रारीवरील पीडित महिलांना संपर्क साधला जातो। बरेचदा आपला अनुभव असा आहे की एखादा महिलेला काही त्रास झाला, एखादा कोणीतरी कॉलेजमध्ये तो मुलगा काहीतरी पाठला करतो, त्रास देतो आणि नंतर ते पोलीस स्टेशनला जातात, पोलीस स्टेशनमध्ये ॲक्शन घेण्यात येते, त्याला कारवाई होते आणि आपल्याला आपल्या रेकॉर्डवर असा दिसतो की तो ती समस्या सुटलेली आहे आणि ते ॲक्शन झालेलं आहे। परंतु बऱ्याचदा आरोपी बेलवरून सुटल्यानंतरसुद्धा परत तो त्रास द्यायला सुरुवात करतो किंवा करू शकतो, असं काही होत नाही ना, त्याबाबत आम्ही ते पुनर्धैर्य योजना म्हणून सुरू केलेली आहे की आम्ही पुन्हा त्या महिलेला धीर देतो। हे आपली जी योजना आहे येत्या 6 महिन्यात आपला या योजनेच्या फल निष्पत्तीचा आवाहन येत्या 6 महिन्यात करण्यात येणार आहे। सायबर गुन्हे शाखेचे नुकतेच सायबर गुन्ह्यामध्ये एका प्रकरणामध्ये 30 लाख रुपयाची क्रिप्टो करन्सी सातत्यपूर्ण तपास व पाठपुराव्यांती सेशेल्स देशामध्ये एक एक्सचेंज आहे, OKX एक्सचेंज, त्यामधून एका चायनीज माणसानी ती आपल्याकडे त्याच्या वॅलेटमध्ये चीटिंग करून इथल्या मीरा भाईंदरमध्ये राहणाऱ्या एका माणसाची फसवणूक करून ती आपल्या अकाउंटमध्ये घेतली होती। त्याचा पाठपुरावा करून आपण OKX सेशेल्सचा एक्सचेंज आहे तिथून ते जे पैसे क्रिप्टो करन्सीचे होते ते आपण इथे परत आणलेले आहेत आणि त्या माणसाला परत दिलेले आहेत। अशी ही कदाचित एकमेव असे एक केस आहे आणि या केसबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या
नॅशनल सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर I4C जे आपण म्हणतो त्याच्याकडून येत्या शुक्रवारी भारतातील सर्व सायबर पोलीस ठाण्यांना या केसबाबत सादरीकरण करण्याची सूचना आम्हाला मिळालेली आहे. माणिकपूर पोलीस ठाण्याची थोडक्यात माहिती चित्रफितीद्वारे नुकत्याच दाखविण्यात आली असल्याने मला त्याची पुनरावृत्ती परत करण्याची गरज नाही. या नवीन इमारतीमध्ये अधिकारी कक्ष, महिलाकरिता स्वतंत्र महिला कक्ष, अभ्यागताकरिता कक्ष, मुद्देमाल कक्ष, CCTNS कक्ष अशा विविध विभागांची सुयोग्य रचना करण्यात आलेली आहे. सदर उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीने होत असला तरीही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण माणिकपूर पोलीस ठाण्याचे ठाण्यामध्ये तिकडचे शांतता कमिटीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस अधिकारी यांना ऑनलाईन दाखवला जात आहे. माणिकपूर पोलीस स्टेशन हे जनतेच्या सेवेकरिता सज्ज असून आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण होत आहे. तरी या माननीय मुख्यमंत्री महोदयांचे तसेच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या इतर मान्यवर व नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून संरक्षणाय खलनिग्रहणाय हे तत्व जोपासणाऱ्या आपल्या सगळ्या पोलीस बांधवांचं आपण जोरदार टाळ्याने अभिनंदन करूयात, कारण त्यांनी जो कामाचा आढावा आपण सगळ्यांसमोर विषद केला तो खरंच कौतुकास्पद आहे. पुढे जाण्याअगोदर काही मीरा भाईंदर महानगरपालिकेमधल्या मान्यवरांकडून मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत होणं क्रमप्राप्त आहे म्हणून मी नगरसेवक आणि संपर्क प्रमुख विक्रम प्रताप सिंग, जिल्हा प्रमुख राजू भोईर, विधानसभा प्रमुख 146 डॉक्टर सचिन मांजरेकर आणि निसा नार्वेकर आपणा सगळ्यांना विनंती करतो की आपण पाहुण्यांचं स्वागत आपल्या शुभहस्ते करून घ्यावं. मीरा रोड रिअल इस्टेट एजंट्स असोसिएशन यांच्या 4 पदाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी मंचावर आम्ही आमंत्रित करीत आहोत. अतुल गोसालिया, मनीष मेहता, अमरीश वडोदरिया, किरीट बारोट आणि मनीष बिमजिनी, आपसे गुजारिश है कि आप तुरंत मंच पे आए. त्याचप्रमाणे 146 विधानसभा क्षेत्र ओवळा माजिवडा मीरा भाईंदर यांच्या वतीनं 146 विधानसभा प्रमुख डॉक्टर सचिन मांजरेकर, शाखा प्रमुख महेश शिंदे, उपशहर प्रमुख अशोक काळे, राजेश वेतोसकर, अमित मोरे, राजेंद्र पडवळ, प्रकाश निवाते, संकेत गुरव, विकास पाटील आणि स्वराज पाटील या सगळ्यांच्या वतीनं सुद्धा यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात येईल. धन्यवाद. मीरा रोड रिअल इस्टेट एजंट्स असोसिएशन यांच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब यांचं स्वागत संपन्न होत आहे. स्वागत उत्सुक आहेत अतुल गुसालिया, मनीष मेहता, अमरीश वडोदरिया, किरीट बारोट, मनीष बिमचिनी. धन्यवाद. आणि यानंतर मी माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभहस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण इथं जाहीररित्या करावं. ते गाण्याचं लॉन्च होतं, विकास कामांचं लोकार्पण आज आपल्या शुभहस्ते व्हावं अशी मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीपजी ढोले, तसेच आमदार सन्माननीय प्रतापजी सरनाईक, गीता जैन आणि इतर सगळ्या मान्यवरांची इच्छा आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका विविध लोकोपयोगी विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभ माननीय मुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या
हवेची गुणवत्ता सुधारणा निधीमधून प्राप्त विविध कामांचं लोकार्पण, आमदार निधीतील आरोग्य तपासणी व्हॅन जोरदार टाळ्या वाजवूयात आपण, लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे. निधीतील तसेच माणिकपूर नगर भूमिपूजन, इथली पोलिसांची नवीन इमारत सुद्धा प्रदान करण्यात आलेली आहे आणि हा माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. पण तत्पूर्वी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं महानगरपालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध होऊन व्यवसाय निर्मिती करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत विविध प्रकारच्या साहित्याचं, व्यावसायिक साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण विभागामार्फत गरीब व गरजू महिलांना साहित्य वाटप या लेखा शीर्षाखाली रुपये 25 लाख इतकी तरतूद उपलब्ध आहे. यात आदिशक्ती महिला बचत गट, जयश्री गीते, भाग्यलक्ष्मी महिला बचत गट अलका लोंढे आणि आस्था महिला बचत गट दीपाली कदम, आपण एकत्र यावं आणि हे साहित्याचं वाटप इथं माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. पण आपण सगळ्यांना सांगू इच्छितो, व्यावसायिक साहित्याचं वाटप करीत असताना ते साहित्य, ते यंत्र इथं समोर उचलून आणणं शक्य नाही, म्हणून त्यांना मुख्यमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे. केळी आणि बटाटा चिप्स बनवण्याचं यंत्र असो किंवा ट्रे नायलॉन खमन मशीन असो किंवा लसूण सोलण्याची लहान मशीन असो, ही यंत्र त्यांना दिली जात आहेत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आदिशक्ती महिला बचत गट, भाग्यलक्ष्मी महिला बचत गट आणि आस्था महिला बचत गट यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. आणि यानंतर आमदार श्रीमती गीता जैन मॅडम, आपल्याला मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. धन्यवाद. आजचे या लोकार्पण सोहळ्यासाठी आवर्जून बालयोगी सदानंद महाराज यांच्या चरणी वंदन करून त्यांना धन्यवाद सांगते की आपल्या या सोहळ्यासाठी आपण आवर्जून इथे आल्यात. आणि आपले लाडके माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, आज जेवढं काय आपण बघतो आहे की एवढं विकास, एवढी निधी, हे शिंदे फडणवीस सरकार म्हणजेच गतिमान सरकार त्यांचं आभार व्यक्त करेल तेवढं कमी आहे, तसे आपले लाडके माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय खासदार राजेंद्र गावितजी साहेब, माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब, आपण आज आम्हाला पाहुणे म्हणून लाभले त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन. माननीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब, माननीय कलेक्टर सर, जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिंगारे साहेब, आयुक्त दिलीप ढोले साहेब, मधुकर पांडे साहेब पोलीस आयुक्त, सर्व पदाधिकारी आणि BJP माननीय जिल्हा अध्यक्ष रवी व्यासजी आणि शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू भोईरजी, सर्व पदाधिकारी, सर्व माननीय नगरसेवक नगरसेविका पत्रकार बंधू, आजच्या या सोहळ्यात आपण सर्व इथे उपस्थित आहातच आणि कदाचित 11 वाजतापासून 2 वाजता आणि मग नंतर कधी येते शिंदे साहेब आणि आपली वाट बघून बघून जेव्हा आपलं वाटलं की आता येणार नाही आणि तेव्हाच शिंदे साहेबांचा फोन येते की मी येतो आहे, त्याबद्दल साहेब मी मनापासून धन्यवाद देते, कारण आपले डोळे बघून मला असं माहीत पडते. अच्छा साहेब, माननीय काका घ्या, काका मी थांबते 2 मिनटं, काका आता आलेच वर तर घ्या साहेब, त्यांना एक निवेदन द्यायचं आहे. शिंदे साहब को मैं ज़रूर बताना चाहूँगी सर कि जब मैंने 2019 का चुनाव लड़ा था तो एक वायदा किया था कि पानी की जो अभी कमी है, किल्लत है, उसे और रास्ते, दो चीज़ मैं ज़रूर ठीक करके बताऊँगी.
और ये आपकी कृपा है कि पानी के लिए आज हम सूर्या वाटर प्रकल्प के लिए जो निधि आपने उपलब्ध करा के दिया है, मन से आपका धन्यवाद करूं उतना कम है, क्योंकि मीरा भाईंदर की प्यास अगर बुझी है तो इस बहुत जिसके हम राह देख रहे थे ऐसे प्रकल्प से। सभी रोडों को तो नहीं, लेकिन सीसी रोड के लिए आपने बहुत बड़ी निधि उपलब्ध की है। मुझे लगता है कि मीरा भाईंदर शहर में जब से हम देख रहे हैं या जितना हमें मालूम है, इतनी बड़ी निधि देने का काम सिर्फ और सिर्फ शिंदे फडणवीस सरकार ही कर सकती है, जो आपने करके दिखाया। इसलिए दिल से दोनों का मैं धन्यवाद करती हूँ कि आपने हमें इस शहर को बहुत अपना समझ के इतनी बड़ी निधि की उपलब्धता कराई। सर, बहुत कुछ आपसे मिला है, और करंदीकर की भले ही मैं हिंदी से बोल रही हूँ, लेकिन एक बहुत मराठी कविता मैं हमेशा ध्यान रखती हूँ, वो ये है कि देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे। सब कदाचित माझी हे लायकात नाही आहे घेणाऱ्याचे हात घ्यावे म्हणून, पण मी तुम्ही देत राहणं आणि मी घेत राहत तेवढी लायकात माझी नक्कीच आहे, तर तेवढं तुम्ही करत राहायचं आहे। तर आपण त्या क्रमात साहेब एक बायोडायव्हर्सिटी पार्क उत्पन्न करायचं आहे, आणि साहेब मी महापौर होती तेव्हापासून हा प्रकल्प रखडलेला आहे, आणि तुमचं रेकॉर्ड आहे साहेब की आतापर्यंत रखडलेले सगळे प्रकल्प तुम्ही आम्हाला मदत करून पूर्ण करायला मदत केली आहे। तर बायोडायव्हर्सिटीचं हे जे महत्त्वपूर्ण प्रकल्प माझ्याकडे आहे, ते साहेब एक दिवस मीटिंग घ्या। निधीची कधीच तुम्ही नाही सांगितलं नाही म्हणून हे सांगणार नाही का निधीची कमतरता आहे, पण कुठेतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे म्हणून ती घे। पर्यावरण, वन विभाग आणि पर्यटन हे सगळे विभागांना एकत्रित एक मीटिंग घेऊन या जे इस प्रॉब्लेम का सोल्यूशन सर आप जरूर लाइए, ताकि एक बहुत अच्छा जो उत्तन में हमारे पास एक लैंड अवेलेबल है और जहाँ बहुत सुंदर बायोडाइवर्सिटी पार्क हो सकता है, इतना सुंदर शहर विकसित हो रहा है, तो वहाँ अगर बायोडाइवर्सिटी पार्क होता है तो और सुंदर हो सकता है। बहुत अच्छा एक समुद्र किनारा भी वहाँ मिला है, पर्यटन और एडवेंचर स्पोर्ट्स के लिए बहुत सुंदर ऐसी जगह वहाँ भी है। सर, मैं आपसे वो भी विनती करूँगी कि जब आप मीटिंग ले पर्यटन की, तब वो भी पॉइंट रख के हमें उत्तन वासियों को, अदरवाइज डंपिंग के ग्राउंड से दुखी ऐसा वो दुखी ऐसी जगह है, और जब इस डंपिंग ग्राउंड के बाजू में बहुत सुंदर सा बायोडाइवर्सिटी पार्क और पर्यटन स्थल बहुत सुंदर जो है वो अगर विकसित होता है, तो कहीं ना कहीं हम उत्तन वासियों के साथ एक न्याय कर सकते हैं। तो मेरी विनती है कि आप ये दो पॉइंट ध्यान में रख के ज़रूर से हमारे लिए कुछ करें। सर, अभी अभी ढोले सर ने कहा स्टील इंडस्ट्री की बात करी है, ये बिल्कुल सही है कि यहाँ की स्टील इंडस्ट्री से बहुत सारी चीज़ें निर्यात हो रही है, और ऐसी सुंदर ऐसी बड़ी इंडस्ट्री जब मीरा भाईंदर में है तो उनके कुछ प्रॉब्लम्स बहुत ज़्यादा है। पर एक जो बड़ा प्रॉब्लम है सर, हम 2011 तक के सभी घरों को अगर हम कहते हैं कि ये लीगल है, तो उनके गाले सर हमारे यहाँ 60-60 साल के हैं, लेकिन अभी भी वो अवैध है, इस तरह का लेबल उन पर लगा हुआ है। हर बार उन पर एक लटकती तलवार रहती है कि ये अब टूटेगा, न वो रिपेयर कर सकते हैं न उनका कुछ कर सकते हैं। सर, वैसी एक गाले को भी अगर आप उसमें से बाहर निकालें और उनको एक लीगल घोषित करें, तो उनको बहुत बड़ी राहत मिलेगी। सर, यहाँ का दूसरा, पहला तो कंस्ट्रक्शन है, लेकिन दूसरी मेन इंडस्ट्री स्टील है, और बहुत सुंदर अभी उन्होंने एग्जीबिशन लगाया है और उन्होंने आपको आमंत्रण भी दिया है वहाँ आने का। तो सर, अगर आपको समय हो तो हम ज़रूर वो इंडस्ट्री का एग्जीबिशन देखने जाएंगे, लेकिन उनके लिए भी आपको कुछ सोचना बहुत ज़रूरी है। एक बहुत सुंदर घोड़बंदर किले का चित्र आपने देखा सर, और बहुत सुंदर वो डेवलप किया है सर नाइक जी, आपको दिल से धन्यवाद कहूँगी। लेकिन सर, हमारे यहाँ एक दूसरा किला है जंजीरे धारावी, और उसे भी उसी सुंदरता से डेवलप करने की बहुत ज़रूरत है। 25 करोड़ की निधि, पहले 10 करोड़ की कुछ मंजूर हुई थी, उसके बाद CRZ का प्रॉब्लम आया, अब वो बाकी सब प्रॉब्लम सॉल्व हो रहे हैं। तो प्लीज़ आप संजीरे धारावी किला, क्योंकि वो भी किला शिवाजी काल से है और बहुत सुंदर वो भी बन सकता है, और उसके बहुत पुराने तोप वगैरह सब चीज़ें वहाँ से मिली है। तो मैं चाहती हूँ कि जैसा घोड़बंदर किले के जितना बड़ा वो जगह नहीं है, लेकिन छोटी सी जगह को भी सुंदरता से हम हमारे इतिहास को संजोए रख सकते हैं, इसलिए आपकी मदद की ज़रूरत है। सर, मीरा रोड में
देवेन जी आए थे तब कैंसर हॉस्पिटल का उद्घाटन हुआ था, उन्होंने और आपने दोनों ने वायदा किया है कि उसके लिए लगने वाली निधि जरूर मिलेगी, और इसी आशा में उधमहा एक रेडिएशन सेंटर के साथ हम कैंसर हॉस्पिटल की शुरुआत करने जा रहे हैं। उसी कड़ी में आज जो मैंने आपको विनती थी की थी कि चलता फिरता दवाखाना, बहुत सारी जगह में हम आपले दवाखाने आपला दवाखाना वगैरह के लिए अगर जगह नहीं मिलती है तो ये एक मोबाइल वैन में चलता फिरता दवाखाना है। और ये प्रेरणा मुझे आपसे आपले दवाखाना से मिली है कि बहुत सारी बार ऐसा होता है कि भाईंदर वेस्ट और जो पहले से बसा हुआ शहर है वहाँ हमें आपला दवाखाना करने की जगह नहीं मिल रही है, तो ये मोबाइल दवाखाना जहाँ 300 टेस्ट एक साथ 5 ही मिनट में ऑटोमेटिकली हो सकती है, वो कियोस्क उस वैन में बिठाया है और जहाँ चाहे वहाँ वो जा सकते हैं, चाहे वो आदिवासी पाड़ा हो चाहे बस्ती हो, जहाँ हम आपला दवाखाना नहीं खोल सकते वहाँ ये मोबाइल वैन जाके लोगों को सर्विस दे सकती है। तो आप ज़रूर से एक बार जब नीचे जाते हैं ये मेरी विनती है कि एक बार उस वैन को भी ज़रूर देखें, और अगर ये प्रकल्प आपको अच्छा लगता है तो शायद हम आदिवासी पाड़े और ऐसी दुर्गम जगह के लिए इसे कर सकते हैं। सर यहाँ कोस्टल रोड और दहिसर भाईंदर लिंक रोड दोनों प्रोजेक्ट में कुछ न कुछ रुकावटें ज़रूर आ रही है, और कोस्टल रोड जहाँ तक मेरा ख्याल है अभी आपने बहुत जल्दी से करने लिया है, तो ये दोनों हमारे रोड जो बॉम्बे से हमें जोड़ सकते हैं, क्योंकि हमें सिर्फ और सिर्फ हाईवे उपलब्ध है, और हाईवे पे सर हर बार जब हाईवे की बात आती है मेरी मांग ये होती है कि वहाँ से टॉल हटना चाहिए, क्योंकि हम रोज आधे से पौना घंटा टॉल के पास व्यतीत करते हैं और उसकी वजह से हमारा पेट्रोल, हमारा समय, हमारी एनर्जी बहुत सारी बर्बाद होती है। मैं आपसे विनती करूंगी कि ज़्यादा से ज़्यादा आप हमें ये सहकार्य करें कि वहाँ से टॉल हटाया जाए। सर ये लोग भी इसका प्रतिसाद दे रहे हैं, इसका मतलब इनकी मांगे हैं कि टॉल वहाँ से ज़रूर हटना चाहिए। सर उत्तन के हमारे भाइयों और बहनों को और पेंकरपाड़ा के कुछ लोगों को बार बार घर तोड़ने की या घर खाली करने की नोटिस मिलती है, मैं चाहती हूँ कि वो भी क्वेश्चन आपके क्लस्टर ने, मैं दिल से आपका धन्यवाद करना चाहूँगी कि क्लस्टर की वजह से ये सब घर बचने वाले हैं, लेकिन इसके लिए भी एक फाइनल, क्योंकि उत्तन में अब हम क्लस्टर नहीं ला पा रहे हैं, नहीं ला रहे हैं, तो उनको जो नोटिस आ रही है उस पर भी एक बार का मीटिंग लेके सर आप उनका संज्ञान ले और उनको भी राहत की चीज़ें दे। बहुत सारे 37 के प्रस्ताव सर अब आपके टेबल तक पहुंच गए हैं, चाहे वो कुंभारा रोड हो, चाहे वो उत्तन रोड हो, चाहे उत्तन नाका से लोहार बावड़ी तक का 12 मीटर का रास्ता हो। और सर सबसे बड़ी जो मांग की थी जब कोरोना में हमने ये तकलीफ देखी थी, सर्वधर्मीय स्मशान भूमि, सर हमने उत्तन में ये मांग की है। कलेक्टर सर आप भी बैठे हैं, हम बार बार बोलते हैं कि हमें वो ज़मीन आप हस्तांतरित करें ताकि सर्वधर्मीय स्मशान भूमि वहाँ ज़रूर हो। और इस बात को मुझे लगता है मीटिंग लेके जब सीएम सर ने कहा था कि ये ज़रूर होगी, उस बात को हमें शायद 6 महीने हो गए सर, उसके बारे में हम कुछ अभी तक आगे नहीं बढ़े हैं। साथ साथ आपको यूएलसी का भी दिला दूँ, सीएम सर के पास मीटिंग हुई थी और उन्होंने कहा था कि वो विषय के लिए भी कहीं डेवलपमेंट नहीं रुकना चाहिए, तो रीडेवलपमेंट के लिए ये जो यूएलसी का भी प्रॉब्लम है उसे भी बहुत जल्दी सर आप दूर करें, यही कामना के साथ आप यहाँ आए। और इतने व्यस्त आप, मैंने कहा ही कि हमें भले ही 2 बजे पता पड़ा हो लेकिन आपकी व्यस्तता हमें पता पड़ती है, तो आपका ज़्यादा समय नहीं लेते हुए फिर एक बार आपका धन्यवाद कहूँगी कि आपने ऐसे समय भी यहाँ आके अपना वायदा निभाया। वैसे आप वायदे निभाने के लिए जाने जाते हैं सर, तो दिल से आपका फिर एक बार धन्यवाद। और इसी तरह से आपकी कृपा मीरा भाईंदर पे बनी रहे, यहाँ सदानंद जी महाराज बैठे हैं, उनकी कृपा पूर्ण मीरा भाईंदर पे हमेशा रहती है, ये आशीर्वाद हमेशा रहे, इसी कामना के साथ मंच पर सभी उपस्थितों का धन्यवाद कहते हुए आप सबसे विदा लेती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। जी शुक्रिया। असं म्हणतात की अगर दिल में आस्था हो तो बंद द्वार में भी रास्ता निकलता है, और ये बात बखूबी जानने वाले प्रताप सरनाइक जी ने आज भक्ति और शक्ति का संगम यहाँ पे दिखाया है। बालयोगी सदानंद महाराजांना निमंत्रित करून
आणि एकंदरीत इतक्या सगळ्या विकास कामांची पूर्ती करून आणि काही नवी कामं हातात घेऊन ज्या व्यक्तीने दाखवून दिलं की हम अभी रुकने वाले नहीं हैं, अशा कार्यसम्राट आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांना मी विनंती करतो की यानंतर आपण उपस्थितांना संबोधित करावं. आजच्या ह्या मीरा भाईंदर शहरातील विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभाला तसेच पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथ शिंदे, आमचे अतिशय जवळचे मित्र खासदार राजेंद्र गावित, शिवसेनेचे गटनेते श्री भरत शेठ गोगावले, आमच्या भगिनी आमदार गीताताई जैन, जिल्हाधिकारी अशोक शिंगारेजी, पोलीस आयुक्त मधुकर पांडेजी, कार्यतत्पर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोलेजी, श्री श्रीकांतजी पाठक, पूर्वेश सरनाईक, राजू भोईर, विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर, निशाताई नार्वेकर, अनिकेत मनोरकरजी, संभाजी पानपट्टे, दीपक खांबीत, रवी पवार, संजय शिंदे, कल्पिताताई पिंबळे, मारुती गायकवाड, मंचावर उपस्थित असलेले आमचे सगळे महानगरपालिकेचे पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी. मी खरं तर ह्याला सांगितलं होतं की जेवढे नगरसेवक नगरसेविका बसले तेवढ्या सगळ्यांना मंचावर बोलवून घेणं गरजेचं होतं, परंतु कदाचित सूत्रसंचालकाच्या ते लक्षात आलं नसेल. तर जे खाली बसलेले माझे सगळे सहकारी, सर्वप्रथम मी महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी वर्षभराच्या कालावधीमध्ये, मला आठवत आहे की जेव्हा आम्ही आज दुसरा धमाका केला ती गोष्ट शिंदे साहेबांनी, पण पहिला धमाका केला 21 जून रोजी, त्यावेळेस आम्ही गुवाहाटीला होतो. आणि गुवाहाटीला जेव्हा मी होतो तेव्हा मला असं कळलं की बाकीचे आमदारसुद्धा काही पत्र शिंदेसाहेबांना देत होते. मग मी शिंदेसाहेबांना म्हणालो की साहेब तुम्ही नगरविकास मंत्री आहात, त्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली नव्हती, तर नगरविकास खात्यातून काही निधी माझ्या मतदारसंघासाठी द्यावा म्हणून मी एक भलीमोठी लिस्ट तयार केली. त्यात ठाण्याची विकासकामं घेतली आणि मीरा भाईंदरची केली. मला असं वाटलं 2-4 विकासकामं याच्या, कारण 14 वर्षाचा कालावधी होता आमदार म्हणून काम करत असताना, मला असं वाटलं 2-3 त्यातली काही मोजकी कामं होऊन जातील म्हणून मी लिस्ट मोठी दिली. कारण तिकडे गुवाहाटीला काही कामच नव्हतं, फक्त विचार करायचा होता मतदारसंघामध्ये काय काय कामं करायची. ती लिस्ट घेतली आणि त्यांच्या हातात दिली, त्यांनी लगेच त्याच्यावर लिहून टाकलं आणि PS सांगितलं की बाबा ही नगरविकास खात्याचा आपला निधी आहे, त्यातनं प्रताप सरनाईकांची कामं करायची आहेत. मी त्या PSच्या मागे लागलो आणि मला काही दिवसांनी आश्चर्याचा धक्का बसला की माझी जेवढी कामं मी मतदारसंघातली दिली होती मीरा भाईंदर आणि ठाण्याची, सगळीच्या सगळी मंजूर झाली. ती किती कोटीची आहे, कशी आहे, कुठे आहे, काही बघितलं नाही. प्रताप सरनाईकवर विश्वास होता की गेली अनेक वर्ष प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहेत, मतदारसंघातल्या विविध विकास कामांसाठीच त्यांनी हा निधी मागितला असेल ह्या भावनेनं शिंदेसाहेबांनी तो मंजूर केला. संबंधित सचिवांना फोन करून सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला ही कामं मंजूर करून पाहिजे. योगायोगानं 4-5 दिवसांनी मुख्यमंत्रीपदी शिंदेसाहेब विराजमान झाले. आणि मग मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाले तर आम्ही पण मुख्यमंत्री आहोत या थाटात. भरत शेठ, मी, आम्ही सगळे जेव्हा जेव्हा अधिकाऱ्यांकडे गेलो तेव्हा अधिकारी विचार करत होते हे तर बाबा गुवाहाटीवाले आहेत, शिंदेसाहेबांचे खास आहेत. जी कामं वर्षे होत नव्हती ती कामं आमची 24 तासात व्हायला लागली. म्हणजे मुख्यमंत्रीपदाच्या आजूबाजूला, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला बसल्यावर काय फायदा होतो हे सुद्धा आम्हाला ह्या वर्षभराच्या काळात कळलं. आणि एवढी विकास कामं मीरा भाईंदर शहरासाठी आणि ठाण्यासाठी शिंदेसाहेबांनी दिली. 25 तारखेला ठाण्याच्या विविध विकास कामांचा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम शिंदेसाहेबांनी हजर राहिला, आज हजर होते आणि त्यांनी ते उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. काल रात्री मला 11:30 वाजता फोन आला की हा 11:00 कार्यक्रम आहे ना, तो 2 वाजता करायला लागेल, कारण सकाळी काही लोकांना बोलवलं आहे. आता कोणा कोणाला बोलवलं होतं हे आमच्या फोनवर, आमदार आम्ही एक दुसऱ्यांच्या संपर्कात असतो, तर रात्री साहेबांनी कोणाला फोन केला, सकाळी कोणाशी बोलले, कोणाला बोलवलं हे आम्हाला सगळं माहिती पडलं होतं. त्यामुळे ते सगळं चालू झालं. देवगिरीवर हे जमलेत, वर्षावर हे जमलेत, हे सगळे TV बघत होतो. मनामध्ये विचार येत होता की साहेबांनी सांगितलं येतो म्हणून, पण येतील की नाही, येतील की नाही.
ताबडतोब रात्री आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मेसेज केले, फोनवरनं सांगितलं गेलं की बाबा 11 वाजताचा हा कार्यक्रम नाही, आपल्याला 2 वाजता तो कार्यक्रम करायचा आहे. मला ह्या गोष्टीचा माझा शिवसैनिकांचा अभिमान आहे, माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की सकाळी 11 वाजल्यापासनं ही लोकं या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं हजर झाली. आणि आम्ही मुख्यमंत्री येणार म्हणून 3 वाजल्यापासून त्यांना सांगत होतो, साहेब 3 वाजल्यापासून 3 तास काही मंचावर कुठलाही कार्यक्रम असताना ही फक्त मुख्यमंत्री येणार म्हणून तुमच्या आतुरतेने तुमची वाट बघत या ठिकाणी थांबले. मी आदरणीय आमच्या ठाणे जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राचे गुरुवर्य सदानंद महाराजांचा सुद्धा मनापासून आभार यासाठी मानतो की आपल्याला भेटायला, आपल्याला आशीर्वाद द्यायला सदानंद महाराज सुद्धा सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये आलेले आहेत. त्यामुळे हे प्रेम जे तुमच्यावर सगळ्या लोकांचं आहे, त्यामुळे तुम्ही फक्त ह्या स्टंपला नाही, मी परवाही म्हणालो पुढे 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 कंटिन्यू शिंदे साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री राहतील याची आम्हाला खात्री आहे. आज जेव्हा हे 1-1.5 वाजल्यापासून कार्यक्रम चालू झाला तेव्हा डॉक्टर एकनाथ शिंदेंची काय कमाला हे कळते. मग मगाशी दादासाहेब बोलत होते, पण कधी कधी शिंदेसाहेबसुद्धा भाषणामध्ये सांगतात की काही आजार असतील तेव्हा आजार दूर करण्यासाठी एकनाथ शिंदेंमध्ये डॉक्टर तयार होतो. आणि डॉक्टर एकनाथ शिंदेंनी त्याची थोडीशी ट्रीटमेंट केली की समोरच्याचा आजार गुल होतो. अशा पद्धतीनं राष्ट्रवादीची ट्रीटमेंट आज ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांनी केली त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. हे आता गाणं बनवलं तेव्हा फक्त डबल इंजिनचं सरकार होतं, आता ट्रिपल इंजिन म्हणजे आणि परत तुमच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यामुळे सुसाट ही मेट्रो तुमची जी आहे ती एवढ्या सुसाट चालेल की या महाराष्ट्राचा गती ज्या पद्धतीने 1 वर्षामध्ये तुम्ही विकास केला आहे त्यापेक्षा जास्त पद्धतीनं तुम्ही आणि देवेंद्रजी आणि अजित पवार ह्या राज्याची घडी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळाल याची मला खात्री आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये काय काय हवं आहे हे तर गीताताईंनी सांगितलं, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जे जे काही हवं होतं ते तुम्ही सगळं दिलं. मी मगाशी सांगितलं की मागायला भरपूर असतात, परंतु किती मागावं आणि कुठे मागावं ह्याचं पण काहीतरी लिमिट असतं, त्यामुळे मी आज काही मागणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र सांगतो की स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालन आपण 5 वर्षापूर्वी पालकमंत्री असताना त्यासाठी निधी दिला होता आणि त्याचं काम काही लोकांनी होऊन म्हणून प्रयत्न केला होता, जागासुद्धा आपल्याच दालनामध्ये पालकमंत्री असताना निश्चित झाली होती. त्याचं काम जवळजवळ 70% आता पूर्ण झालेलं आहे आणि नोव्हेंबरमध्ये बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्याचं लोकार्पण करण्याचा मानस आमचे आयुक्त दिलीप ढोले आणि आमचे शहर अभियंता दीपक खांबी त्यांचा आम्ही गेल्या आठवड्यामध्ये जागेवर जाऊन पाहणी केली. थोड्याशा निधीअभावी ते काम थांबण्याची शक्यता आहे, तर मी मुख्यमंत्री महोदयांना एकच विनंती करेल की जे ज्या थोड्याशा निधीसाठी ते काम थांबणार आहे त्या निधीची घोषणा आपण आजच्या या प्रसंगी करावी, कारण बाळासाहेबांचं कला दालन आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक केंद्राचं कामसुद्धा चालू आहे, त्यासाठी थोडासा निधी लागेल आणि तरण तलावासाठी थोडासा असा थोडासा निधी लागणारे जी कामं चालू झालेली आहेत, नवीन कामांना मी निधी मागणार नाही, परंतु आपणच मंजूर केलेल्या जी कामं सुरुवात आपण केलेली आहे ती पूर्ण लवकरात लवकर व्हावी, आपल्याच कार्यकाळात आपल्याच हस्ते त्याचं लोकार्पण व्हावं यासाठी काही निधीची आवश्यकता, ती निधीची आपण पूर्तता करावी. खूप अतिशय चांगल्या प्रकारचं हे काम ह्या शहरासाठी आपण केलेलं आहे, 3000 कोटीपेक्षा जास्त खर्च ह्यात शहरासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून होतो आहे. मी नेहमी म्हणत आलो आहे की ही मिनी इंडिया आहे आणि मिनी इंडियामध्ये सगळ्या समाज बांधवांना त्यांचे समाजभवनं देण्याचं पवित्र काम राज्य शासनाच्या वतीनं आपण आणि माझ्या प्रभागातील नागरिकांच्या वतीनं मी स्वतः केलेलं आहे. त्यामुळे पूर्वी हे लेडीज बारचं किंवा अतिशय घाणेरड्या व्यवसायाचं असलेलं मीरा भाईंदर आता समाजभवनाचं मीरा भाईंदर जेव्हा बोलायला लागतं लोक त्याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळे ही कामं जी आहे भविष्यामध्ये सुद्धा चालू राहतील याची मला खात्री आहे. मी आपल्याला एकच गोष्ट ह्या ठिकाणी आवर्जून सांगतो की मीरा भाईंदरवरचं हे जे प्रेम आहे ते आपण कायम ठेवावं. घोडबंदर किल्ल्याचं काम पूर्ण झालेलं आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं काम महिन्याभरात पूर्ण करण्यात आलेलं आहे. पुढल्या कार्यक्रमाला आपल्यासह देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, तुमचं ट्रिपल इंजिनचं सरकार मीरा भाईंदर शहरामध्ये होऊन याचं लोकार्पण आणि उद्घाटन आपल्या माध्यमातूनच व्हावं अशी माफक विनंती करतो. परत एकदा
आपल्याला शुभेच्छा देतो. एमएमआरडीच्या घराच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो आपण घेणारच आहात, कारण एमएमआरडीची घरं पडलेली आहे, काही फायद्याची नाहीत कोणाला. एमएमआरडीचे अधिकारी स्वतः म्हणतात की ही घरं एकदा महापालिकेच्या ताब्यात गेल्यानंतर आमच्या डोक्याची कटकट राहील, परंतु आमच्या मीरा भाईंदर शहरातील काही रहिवाशांना रस्ता रुंदीकरण किंवा इतर कामांसाठी जेव्हा त्या घरांची गरज असते तेव्हा आम्हाला ती घरं मिळत नाही. तो ती फाईलसुद्धा आपल्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पोहोचलेली आहे, ती लवकरात लवकर मागून त्याला मंजुरी द्यावी. आणि गीताताई आणि माझे जे काही आमच्या मतदारसंघातले विषय आहेत ते अधिवेशन काळामध्ये त्यासाठी एक बैठकाचं आयोजन करावं अशी विनंती करतो. परत एकदा आपण ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये एक इतिहास झालेला आहे की एक उपमुख्यमंत्री आणि नवमंत्री दुपारी 3 वाजता राजभवनावर शपथ घेतात आणि संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री लोकांच्या मध्ये लोकांच्या कार्यक्रमाला लोकांच्या भूमिपूजन समारंभाला आणि लोकांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला हजर राहतो. हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कदाचित घडलं असेल किंवा देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलं असेल. त्यामुळे तुम्हाला एवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा महाराजांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझी राजा घेतो. धन्यवाद साहेब. यानंतर आपण एक अतिशय महत्त्वाचा सत्कार मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभहस्ते करणार आहोत, कारण या सगळ्या विकासकामांना आकार देण्यासाठी ग्राउंडवर आपल्या टीमसह ज्या व्यक्तीनं काम केलं ते आयुक्त साहेब, त्यांचा सत्कार आपण आपल्या शुभहस्ते करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. दिलीपजी ढोले साहेब यांचं स्वागत नाही, हा सत्कार आहे, त्यामुळे टाळ्या जोरदार होऊ द्यात. त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी विकासकामं संपन्न होत आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम विभागाचे अधिकारी शहर अभियंता यांचा देखील सत्कार मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. मीरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत जी कामं समर्थपणे आणि इतक्या वेगाने पार पडत आहेत त्यामागे शहर अभियंता श्री दीपक खांबीजी, कार्यकारी अभियंता श्री नितीन मुकामे, श्री शरद नानेगावकर आणि यतीन जाधव यांचंसुद्धा पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री साहेब सत्कार करतील. आणि यानंतर जास्त वेळ न दवडता आपण माननीय मुख्यमंत्री साहेब यांचं मनोगत ऐकणार आहोत. असं म्हणतात की बन किनारा बे किनारो के लिए, बन सहारा बे सहारो के लिए, अपनों के लिए जिए तो क्या जिए, जीना है तो देखो औरों के लिए जियो. आणि असंच हे व्यक्तिमत्व आज आपल्या समवेत आहे. ऐकूयात मनोगत मुख्यमंत्री साहेबांचं. मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध प्रकल्प आणि भूमिपूजन लोकार्पण सोहळ्याला उपस्थित परमादरणीय बालयोगी सदानंद महाराजजी, आमदार खासदार राजेंद्र गावितजी, आमदार भरत शेठ गोगावले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीताताई जैन, आयुक्त दिलीप ढोले, पोलीस आयुक्त मधुकर पांडेजी, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ॲडिशनल कमिशनर श्रीकांत पाठक, बी जे पीचे जिल्हाध्यक्ष रवी व्यास, राजू भोईर जिल्हाप्रमुख, अनिकेत मानोरकर, संभाजी पानपट्टे, विक्रम प्रताप सिंग, डॉक्टर सचिन मांजरेकर, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, सर्व उपस्थित नगरसेवक, बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सकाळपासून दुपारपासून आपण आहात या ठिकाणी आणि यायला उशीर झाला त्याबद्दल आपली मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि एवढा वेळ आपण बसून राहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद किती द्यावे तेवढे थोडेच आहेत. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि खास करून विविध लोकार्पणं आणि भूमिपूजनं झालेली आहेत, म्हणजे मी काय जाता त्याच्यामध्ये बघितले सगळेच भरपूर, म्हणजे निधी ठीक आहे पण ते सगळं म्हणजे सर्व समावेशक निधी घेतला त्यांनी तिकडे गुवाहाटीला असताना, आता तिकडे मोकळाच होतो ना सह्या करायला, त्यामुळे शेवटी निधी आपल्या शहराच्या विकासासाठी त्याचा योग्य वापर होतो आहे याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. कारण शेवटी मीरा भाईंदर शहर जे आहे हे मुंबई आणि ठाण्याच्या मध्ये शहर आहे.
मीरा भाईंदर शहर वाढतं शहर आहे आणि वाढत्या शहराच्या गरजाही वाढत्या असतात आणि त्यामुळे पिण्याचं पाणी, चांगले रस्ते, आरोग्य, दिवाबत्ती, शौचालय सुविधा, गार्डन्स, असे चांगले उद्यानं, हे नाट्यगृह झाले चांगलं, असे आपण अनेक मोठी भवनं केलेली आहेत सर्व समाजासाठी. मला वाटते पहिली महापालिका असेल, सर्व समाजाला आपण या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण त्यांचं भवन निर्मिती या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपण केलेली आहे. आणि म्हणून गेले आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर गेले वर्षभरामध्ये आपण केलेली कामं आपल्यासमोर आहेत. सर्वसामान्य माणसांचं हे सरकार आहे, सर्वसामान्याला न्याय देणारा निर्णय आपण घेतो आहे. आणि मग त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, आपल्या महिला भगिनी, विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांनाच आपण काही ना काही देणं लागतो या भावनेने आपण निर्णय घेतले. ज्येष्ठांसाठी देखील आपण योजना केल्या, महिलांसाठी योजना केल्या, शेतकऱ्यांसाठी तर मोठ्या योजना आपण केल्या, त्याच्यात मी जात नाही, परंतु आरोग्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण योजना केल्या. कारण आरोग्याची मी एकच योजना आपल्याला सांगतो आणि आपल्या लेक लाडकी लखपती, लेक म्हणजे मुलीचा जन्म झाला 5,000, शाळेत जायला लागली 7,000, सातवीत गेली 7,000, 11वीत गेली 7,000, वयाचं 18 वर्ष झाले 75,000, असे 1,00,000 रुपये त्या मुलीच्या अकाउंटमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे जमा होतील आपोआप. ही पहिली योजना आहे आपल्या राज्यातली. त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांसाठी देखील योजना सुरू केल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना आपल्या आरोग्याची चिंता असते, परिवारामध्ये काही आजार आला, काही शस्त्रक्रिया करायची असेल, पैसे कुठून आणणार, अशी जी भीती परिवाराच्या मनामध्ये निर्माण होत होती, त्यासाठी आपल्या सरकारने महात्मा ज्योतिबा फुले 1,25,000 रुपयाची योजना होती. 1,25,000 मोफत इलाज होता, त्याची मर्यादा आपण 5,00,000 रुपये केली. 5,00,000 रुपये करून आपलं सरकार थांबलं नाही. त्याच्यामध्ये फक्त मग वर्गवारी होती, पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, बाकी लोकांना ते मोबदला म्हणजे त्याची सवलत मिळत नव्हती. आम्ही परवाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला 5,00,000 रुपयांचा मोफत इलाज या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेला मिळणार. कोणी त्याच्यापासून वंचित राहू शकत नाही, म्हणजे चिंता आपल्या परिवाराची सरकारने घेतली. अशा अनेक योजना आहेत, मी त्या योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही. आणि म्हणून आज मीरा भाईंदर शहरामध्ये देखील आपण चांगलं काम करताय, रस्ते चांगले होत आहेत, सूर्या धरणाचं पाणी आपल्याला मिळणारच आहे, त्याचबरोबर शाळा इमारत असेल या ठिकाणी, भाईंदर रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार असेल, घोडबंदरचं किल्ल्याचं प्रवेशद्वार असेल, मग असे आपल्या पोलीस आयुक्तांचं त्या नूतन इमारतीचं लोकार्पण, हे सगळी कामं जी आहेत, हे सर्व कामं गेले अनेक वर्ष, गेले आपलं सरकार स्थापन व्हायच्या 2.5 वर्षामध्ये रखडली होती. परंतु मी आणि देवेंद्रजींनी जेव्हा सुरुवातीला शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटपासून आम्ही सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेऊ लागलो. खऱ्या अर्थाने शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं आणि एक एक करून आम्ही 300-350 निर्णय घेतले की ते सर्वसामान्य हिता लोकांच्या हिताचे होते. एकही निर्णय कुणाच्याही आमच्या वैयक्तिक लाभाचा आम्ही घेतला नाही, हे छाती ठोकपणे मी सांगू इच्छितो. आणि या राज्याला पुढं न्यायचं आहे, या राज्याचा सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे, या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. मेट्रोची कामं थांबली होती, आपण सुरू केली. आज मुंबईवरून मेट्रो ठाणा मार्गे, मीरा भाईंदर मार्गे आपली मुंबईला जाणार. पुढे आणखी तुमची आणखी कुठे आहे तिकडे उत्तरला तिकडे जाणार. म्हणजे मेट्रो हा प्रकल्प जो बंद झाला होता, बुलेट ट्रेन बंद झाला, मेट्रो तर आपल्या या संपूर्ण शहरामध्ये, या मुंबई आणि MMR मध्ये एवढा मोठा दिलासा देणारा प्रकल्प ठरेल. जवळपास 350 किलोमीटरचं नेटवर्क आपण त्या ठिकाणी मेट्रोच्या माध्यमातून करतो आहे. आज वाहतूक कोंडी कमी होईल,
लाखों गाड़िया रस्त्यावरच्या कमी होतील, मेट्रोचा प्रवास लोक करतील, लोकांची एफिशियन्सी वाढेल, कामावर परिणाम होईल, लोकांना घरी वेळ देता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण ठेवल्या. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण मेट्रो 2 आणि मेट्रो 7चं लोकार्पण केलं, समृद्धीचं लोकार्पण केलं. मेट्रो MTHL हा आपला सिंगल लाँगेस्ट 22 किलोमीटरचा सी ब्रिज आपण करतोय. इकडे आपल्याला जो तुम्ही आता टोल नाकाताही म्हणाले, आपण भाईंदर आणि दहिसर हा जो रस्ता केला जर सी लिंक ना लिंक रोड, तर तो लिंक रोड झाला तर तुमचा टोलचा विषय संपतो, बरोबर ना. त्यामुळे लिंक रोड देखील आपण तो करू. आणि मुंबईतून निघालेला बांद्रा वर्सोवा जो ब्रिज आहे तो वर्सोवा ते विरार आपण नेणार आहोत, विरारपर्यंत. हे सगळे प्रकल्प जे आहेत लोकांच्या हिताचे प्रकल्प आहेत. आज 2-2, 3-3 तास लागतात, परंतु हा प्रकल्प आपण लवकर या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. अनेक आपण निर्णय चांगले घेतलेले आहेत. शेतकऱ्यांचा 1 रुपया विमा, म्हणजे कुठला विमा, पिकाचा विमा, त्याला शेतकऱ्याला पैसे भरावे लागत होते. आता शेतकऱ्यांनी पैसे भरायचे नाही, त्याचे सगळे पैसे सरकार भरणार, शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया भरायचा. महिलांचं सक्षमीकरण, महिला बचत गटांना आपण मजबूती ताकद देतोय. महिला बचत गट निर्माण करा, तिथून त्यांच्या वस्तू ब्रँडिंग करून मार्केटिंग करून त्या विकल्या गेल्या पाहिजे, यासाठी कॉर्पोरेशन, जिल्हाधिकारी या ठिकाणी ते मदत करतील. आणि नक्की या ठिकाणी आपण महिलांना नुसतं सक्षमीकरण करून करणार असं म्हणून नाही, तर आपण त्यांच्यावर योजना करतोय. मग ST मध्ये 50% सवलत दिली आहे, लोक सवलत घेत आहेत. आणि त्याचबरोबर महिलांसाठी लघुउद्योग जे आहेत ते देखील निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आपण राबवतोय. खरं म्हणजे आपल्याला मी एवढंच सांगेन, हे आपलं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या राज्याला मदत करतायत, आणि या राज्याला हे डबल इंजिनचं सरकार हे पुढं जात आहे, आणि म्हणून सर्वांगीण विकास या राज्याचा होतो आहे. आणि म्हणूनच आपण अनेक प्रकल्प गेले अनेक वर्षामध्ये रखडलेले प्रकल्प पुढं नेतो आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन, आज देखील आपल्या सरकारचं काम बघून विकासाला या ठिकाणी अजितदादा आणि त्यांच्या आमदारांनी सपोर्ट केला आपल्या सरकारला, सरकार आणखी मजबूत झालं आपलं. सरकार काही लोक सांगत होते सरकार पडणार सरकार पडणार, रोजचा मुहूर्त शोधतात. आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज कुंडली बघतात, कुठला ज्योतिष भेटलं त्यांना माहीत नाही. पण सदानंद बाबांनी सांगितलं होतं तुमचं सरकार बिलकुल स्थिर आहे, मजबूत आहे, पक्का आहे, त्यामुळे आम्हाला काही चिंता नव्हती. खरं म्हणजे गमतीचा भाग सोडा, हे सरकार सर्वसामान्य माणसांच्यासाठी काम करते. आणि म्हणून विकास आज जर पाहिला तर या देशामध्ये नंबर 1 आपलं राज्य आहे विकासामध्ये, इन्फ्रा प्रोजेक्टमध्ये. ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस परदेशी गुंतवणुकीमध्ये आपलं राज्य पहिलं होतं. पण नंतर गेल्या मागच्या 2-2.5 वर्षामध्ये आपण मागे गेलो, गुजरात आणि कर्नाटक पुढं गेलं. परंतु जेव्हा आपलं सरकार पुन्हा आपण स्थापन केलं, देवेंद्रजी आणि मी शिवसेना भाजपा युतीचं सरकार आम्ही स्थापन केल्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो की आपलं राज्य पुन्हा 1 नंबरला आलं. आणि 1,18,000 कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक आपल्याकडे आली. परवाच्या दिवशी आणखी एक MOU केला आम्ही, 40,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट, 1,20,000 नोकऱ्या. हे सगळं आपण लोकांसाठी करतो आहे, सर्वसामान्य माणसासाठी करतो आहे. आता फक्त आपला एकच अजेंडा आहे, या राज्याच्या हितासाठी, या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल कसा होईल, त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येतील, यासाठी आपण योजना करतो आहे. आणि म्हणून तुमचं मीरा भाईंदरमध्ये ज्या ज्या काही योजना सुरू आहेत त्या कार्यान्वित करा, ज्या बाकी आहेत त्या आपण सुरू करू. त्याच्यामध्ये क्लस्टर योजना असेल, तुम्ही आणखी काही इथे बायोडायव्हर्सिटी पार्क असेल, त्याला जे जे काही लागेल. शेवटी हे मीरा भाईंदर पण या दोन्ही शहराच्या मधलं एक महत्त्वाचं शहर आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला मी एवढंच सांगेन की हे मीरा भाईंदर शहर देखील मुंबई आणि ठाण्याच्या बरोबरीने विकासामध्ये पुढं आलं पाहिजे. त्याचे अरे माहिती घेतो मी, थांबा. मीरा MMRDA चे जी घरं आहेत शेवटी ती घरं कोणासाठी, लोकांसाठी आहेत.
त्याची माहिती पूर्ण घेऊ आणि ते लोकांसाठी त्याचा वापर कसा होईल यासाठी शेवटी मी मगाशी म्हटलं हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, ठेवून काय त्याची पूजा करायची आहे, जर ते लोकांच्या वापरात येत असेल तर नक्कीच आपल्याला ते देता येईल. आणि म्हणून मगाशी मी आता जास्त काय बोलत नाही, आपण खूप वेळ थांबलेला आहे, विकास कामांच्या सगळ्या मी ह्याला शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि हा जो आपला मुंबईचा कोस्टल हायवे आहे तो पुढेपर्यंत जातो आहे तुमच्या इथून पार विरारपर्यंत आणि विरारपासून पुढं पालघरपर्यंत, आणि म्हणजे एकदा मुंबईतला माणूस निघाला तर सुसाट डायरेक्ट पालघरला, तिथून सुरतला का ना आम्ही गेलो त्याच रोडनी. सदानंद बाबाच्या डोंगराला नमस्कार करून आम्ही पुढे गेलो. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. प्रताप सरनाईक यांनी खूप या भागामध्ये आपल्या प्रयत्नातून निधी आणला. गीता जैन मॅडमने त्यांनी निधी या ठिकाणी आणला. शेवटी काय लोकांसाठी आपण काम करताय. आणि प्रताप सरनाईक नेहमी म्हणता आता मला भरपूर दिलेलं आता देऊ नका देऊ नका, पण आता लगेच त्यांनी तिकडे मागणी केलेली आहे. बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि तरण तलावासाठी निधी, त्यामुळे नक्कीच निधी कमी पडणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला निधी दिला जाईल. पण महापालिका आयुक्त तुम्ही देखील आपली स्ट्रेंथ वाढवायला पाहिजे, आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे. आपण सोयीसुविधा ज्या आहेत देत असताना सरकार आपल्या, मला वाटतं खरी आयुष्यामध्ये इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये नगरविकास विभागाकडून एवढा निधी कधीच मिळाला नसेल, रेकॉर्ड आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून एवढा निधी पहिल्यांदा मिळाला आहे. त्यामुळे आपण आणला तो, कारण आपल्याला मी धन्यवाद देऊन शेवटी तुम्ही मागणी केली त्याचा पाठपुरावा केला आणि मी देणार आहे, देणाऱ्याने देत जावे. पण हात मात्र घेऊ नका, द्यायला मला ठेवा ना. कारण शेवटी आपण देत देत आलो, देणारे आहोत आपण, घेणारे नाही. आपण देणारं देण्याचंच आपल्याला शिकवलंय बाळासाहेबांनी, दिगीत साहेबांनी, सगळ्यांनी देता दे खरं म्हणजे हे. आज आपण शेवटी जेवढं देऊ तेवढं लोकांना त्याचा फायदा होईल. शेवटी आपण हे वाटायचं असतं, जे आपल्याकडे ते वाटायचं असतं. सदानंद महाराज इथं बसलेले आहेत, ते जेथे त्यांचे किती कार्यक्रम होतात, त्यांनी किती लोकांना त्यांच्या आयुष्यातून चांगलं म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचं काम केलं. किती अशी कुटुंब होती की देशधडीला लागलेली कुटुंब त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवला आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून, आपल्या ह्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. खरं म्हणजे असे दिव्य माणसं आहेत. आज आपल्या पूर्ण आयुष्य ते आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी खर्च करतात, ही मोठी बाब आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अशी सगळी संत मंडळी आहेत, ही महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो. आणि म्हणून सदानंद बाबांसारखे अशी महान व्यक्तिमत्व आज आपल्या या राज्य आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, आणि म्हणून त्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा आज खूप खूप मनापासून आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. वेळ खूप झाला, कारण एक कार्यक्रम करायचा होता तिकडे, तो कार्यक्रम केला आणि आलो. त्यामुळे ऑपरेशन मगाशी प्रताप सरनाईक बोलले की काही लोकांचं विदाउट ऑपरेशनच ठीक झाले, ऑपरेशन करायलाच लागलं नाही. मला सांगितलं, मग नंतर लोक बोलले ते आपले पेशंट ठीक झाला, म्हणलं कसं काय, बोले डॉक्टर एकनाथ शिंदेंनी ठीक केला. बोलो ठीक आहे, चला धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा, जय हिंद जय महाराष्ट्र. कुणीही आपल्या जागेवर नोटणार नाही, आपण राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता करणार आहोत, पण तत्पूर्वी उपायुक्त संजय शिंदे आभार प्रदर्शन करतील.
आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आज वेळातला वेळ काढून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहून त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचं लोकार्पण केलेलं आहे. त्यामुळे मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे महानगरपालिकेच्या वतीने मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय आपले बालयोगी सदानंद महाराज या ठिकाणी आपला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचेसुद्धा मी महापालिकेच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले सन्माननीय खासदार साहेब गावेसाहेब, सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेब, सन्माननीय आमदार गोगावले साहेब, सन्माननीय आमदार गीताजैन मॅडम व सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले अधिकारी कर्मचारी, या ठिकाणचे सर्व पत्रकार बंधू आणि मीरा भाईंदर शहरातील सर्व नागरिक यांचे मीरा भाईंदर महापालिकेच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी जय राष्ट्रगीताने हा कार्यक्रम संपणार आहे असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड पुत्कड़ बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे भारत माता की वंदे. धन्यवाद. आज वचनपूर्ती ते विकास पर्व प्रत्येक पाऊल ध्येय पूर्तीकडे या टॅगलाईन अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा इथंच संपन्न झाला असं मी जाहीर करतो. आणि मी अमित काकडे आपणा सगळ्यांची रजा घेऊन आपण सगळ्यांना सुखरूप घरी जाण्याची विनंती करतो. कोणीही गर्दी करू नये, गोंधळ करू नये, शांतता राखावी आणि पोलीस बांधवांना सहकार्य करावं ही विनंती.